क्वालिटी का भरोसा चाहिए तो प्रमोद ज्वेलर्स आइए, जो लेकर आए हैं शगुन कलेक्शन का एक खूबसूरत तोहफा। हर 30,000 रुपए की खरीद पर पाइए एक लकी ड्रॉ कूपन। लकी ड्रॉ योजना में वेस्पा जीतने का सुनहरा मौका और भी कई सारे आकर्षक इनाम। जल्दी करें। प्रमोद ज्वेलर्स, पारधी नगर, हिंगणा रोड, नागपुर, TNC अप्लाई। इमामवाड़ा पुलिस थाना क्षेत्र में जान से मारने की कोशिश का मामला सामने आया है। इस मामले में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया है। इमामवाड़ा पुलिस थाना क्षेत्र में जानलेवा हमले की वारदात सामने आई है। प्राप्त जानकारी के अनुसार जख्मी विजय उज्जैनवार ये अपने इमामवाड़ा से परिचित के घर गए थे। थोड़ी देर घर में बैठने के बाद वो परिचित के साथ पास के मैदान में शराब पीने गए। उनके साथ आरोपी मोनू रामटे के भी साथ था। कुछ ही देर में शराब खत्म हो गई और इसे लेने जख्मी का परिचित शराब लेने गया। इसी समय आरोपी मोनू रामटेके ने जख्मी विजय उज्जैनवार से शराब की मांग की। ना देने पर आरोपी ने कोयता जैसे एक शस्त्र से वार कर विजय को जख्मी कर दिया और फरार हो गया। जख्मी विजय अपने परिचित के घर पहुंचा। घर वालों ने उसे मेडिकल में भर्ती कर दिया। इसकी जानकारी इमामवाड़ा पुलिस को दी। शिकायत मिलते ही पुलिस ने आरोपी मोनू रामटेके को इमामवाड़ा परिसर से गिरफ्तार कर 307 का मामला दर्ज किया है। आगे की जांच चल रही है। या जो पोलीस ठाणे इमामवाड़ा मध्ये जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यातील जो जख्मी आहे विजय नंदन उज्जैनवार वय 42 वर्ष हे पचमढीला गेलेले होते फिरायला। पचमढीला फिरून आल्यानंतर ते नागपूरला त्यांचे जे साडू आहे सचिन कागडे ते इमामवाड़ा मध्ये राहतात त्यांच्याकडे ते आलेले होते। तर त्यांच्याकडे येऊन त्यांनी नाश्ता वगैरे केलेला आणि नाश्ता केल्यानंतर जे फिर्यादी कविता सचिन कागडे आहे म्हणजे त्यांचे पती सचिन कागडे म्हणजे त्यांचा साडू ते त्यांच्यासोबत नाश्ता करून बाहेर फिरायला गेलेत। फिरायला गेल्यानंतर ते दोघे सचिन कागडे आणि जो जखमी आहे विजय चंदन उज्जैनवार हे फिरायला आले आणि ते त्यांच्याच घराजवळच इमामवाडामध्ये जाटतरोडी येते कुंदनलाल महर्षी गुप्ता वाचनालय आहे महर्षी वाल्मिकी संवाद भवनचे जो मैदान आहे तिथे ते आले आणि तिथे ते दारू पिण्यासाठी बसलेले दोघ जण आणि त्याच्यामध्ये हा जो या गुन्ह्यातला जो आरोपी आहे सोनू रामटेके तो सुद्धा त्यांच्यासोबत बसलेले तिघे जण दारू पित बसलेले होते आणि त्यांच्यामध्ये दारू पिताना त्यांच्यापैकी दारू संपली असल्याने त्याच्यातले जे सचिन कागडे आहे दारू आणायला गेलेले आहे भट्टीमध्ये आणि ते दोघे बसलेले होते। तर जे मोनू जो आरोपी आहे नमूद गुन्ह्यातील त्यांनी परत जो जखमी विजय चंदन उज्जैनवार आहे त्याला दारू मागितली आणि त्या कारणावरून त्यांचं वादावादी झाली आणि त्या रागातून जो आरोपीकडे जो असलेला जो कोयत्यासारखे जो शस्त्र होते त्याच्याने त्याच्या चेहऱ्यावर आणि गालावर आणि कानाच्या जवळील भागाजवळ त्यांनी त्याला मारून जखमी केले आणि त्याच्या मारल्यानंतर जो जो जखमी होता विजय चंदन उज्जैनवार तो सरळ आपल्या साडूच्या घरी पडत गेला आणि तिथे कविता सचिन काकडे आणि सचिन मागून सचिन काकडे आला त्यांनी त्याला हॉस्पिटलाइज केलं आणि सदर घटनेची माहिती पोलीस ठाणे इमामवाडाला मिळाल्याबरोबर आम्ही सदर घटनास्थळी रवाना झालो आणि तिथून लगेच मेडिकल हॉस्पिटलला जाऊन कुणी मारल्याबाबत आम्ही माहिती घेतली। त्याच्यामध्ये आम्हाला माहिती पडलं की मोनू रामटेके नावाचा व्यक्ती आहे की त्यांनी सदर घटना करून हा फरार झालेला आहे। लगेच आम्ही तपास पथक रवाना केले आणि तपास पथकाच्या माध्यमातून तो आरोपी समाज भवनच्या परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली। आम्ही त्याला लगेच त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलं आणि त्याच जी फिर्या सचिन काकडे याची जी पत्नी आहे कविता सचिन काकडे आणि यांच्या रिपोर्टवर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे 307-294 भाजीप्रमाणे नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी अटक आहे। पुढील तपास चालू आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।